कोविडचा 100% पहिला डोस घेणारं गोवा हे देशातलं आघाडीचं राज्य ठरलंय. पण आपल्याच या राज्यामध्ये पेडणेतील जंगलात वास्तव्य करणाऱ्या माकडमारे अर्थात कातकरी जमातींकडे कुणाचंच लक्ष नाही आहे. या लोकांकडे आधार कार्ड, रेशन कार्ड, वोटिंग कार्ड असं काहीच नाही. कोविड लसीकरणाबाबत ते अनभिज्ञ आहेत. सरकारी यंत्रणेकडूनही त्यांची विचारपूस झाली नाही. कदाचित सरकार या जमातीला माणूस म्हणून ओळखतच नाही की काय असा प्रश्न पडावा अशी त्यांची परिस्थिती आहे. माकडमारी हे नाव असलं तरी माकड मारण्याची परंपरा अनेक वर्षांपासून बंद आहे. आपल्या उदरनिर्वाहासाठी जंगलात भटकंती करणारी ही जमात लोकांची बारीक सारीक कामं, शेत, बागायती कामं करून जगते. जंगलात लोकवस्तीपासून दूर अंतरावरती वास्तव्य करत असल्यामुळे त्यांचा इतर लोकांशी थेट संबंधही येत नाही. रात्रीच्या काळोखात आणि खुल्या आकाशात जंगलातील जनावरांच्या सान्निध्यात ही जमात जगत आली आहे. पण आता त्यांना आपल्या मुलांच्या भवितव्याची चिंता वाटू लागली आहे. मतदानाचा अधिकार नसल्यामुळे त्यांच्याकडे कुणीही ढुंकूनही बघत नाही. अन्नधान्य किंवा जेवणासाठी अनेकांचे मदतीचे हात पुढे सरसावतात पण त्यांना माणूस म्हणून ओळख हवी आहे आणि त्यासाठीच त्यांची धडपड सुरू आहे. ही जमात इथे वास्तव्य करते हे माहीत असूनही सरकारी यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. खुले शौचमुक्त, 100% नळ जोडणी, 100% वीज जोडणी, सरकारचे सगळेच 100%वाले दावे इथे येऊन फोल ठरतात. मुख्यमंत्र्यांच्या अंत्योदयात देखील या जमातीला स्थान नाही. यासारखी दुसरी दुर्दैवी गोष्ट ती कोणती? खरंच या लोकांना माणूस म्हणून ओळख करून देणं इतकं कठीण आहे का? कुठे आहे प्रशासन? कुठे आहे प्रशासकीय अधिकारी? कुठे आहे मानवाधिकार? या देशाचे, या राज्याचे कुठलेच कायदे, अधिकार, हक्क या लोकांना लागू होत नाहीत का? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं इथे येऊन थांबतात. कोरोना तुमका किती खबर असं या रोगाबद्दल? आमका काय माहित कसला कोरोना आहे ना. मला सांगा आता डोस बिन तुमका दिल्या? बारक्यांका काय दिले? मग मोठ्यांका देऊक नाही. बारक्यांक दिल्या डोस? हा हा. आता तुमच्याकडे वोटिंग कार्ड, रेशन कार्ड, आधार कार्ड असे किती असा काय? नाही कसला ना काय आमच्याकडे. म्हणजे इतले दिवस तुम्ही तुमच्याकडे डॉक्युमेंटच ना? नाही असेच काही काम बाम असा करून खाऊचा. तुमच्याकडे इलेक्शन कार्ड, रेशन कार्ड बिन असे किती असा? भाभी तुमच्याकडे ना? आमच्या रेशन कार्ड नाही, आधार कार्ड नाही, काहीच नाही. भुरग्यांचं पण आणि आमच्या पण नाही. तुमचे भुरगे शाळेत बी शिकतात ना? म्हणजे व्हडले असतात भुरगे असतात तुमका? असत व्हडले पण शाळेत वचाना? किद्या किद्या कारण कारण किद्या? त्यांचा दाखलो मागतो ना, दाखलो त्यांचं जन्म तारीख मागतो. म्हणजे शाळेत कोण घेत नाही. म्हणजे दाखलो बिकलो म्हणजे काय? तुमच्याकडे प्रूफ ना त्याच्या खातीर त्यांना घेण ना. मला सांगा तुमचे तुमका ते बालवाडींसून भुरग्यांक हे बिन देतात पण कडधान्य बिन ते तुमका मेळटा किती? तुमका ना भाभी तुका गे? आमका काय नाही मिळत. काय ना नो? आता अशा लोकां देतात ते आणि ते आमका गावता. हा म्हणजे लोक बालवाडीचं नाही, राशनचं नाही, काहीच नाही. हा हा हा. कितले भुरगे आहेत तुमचे? माझे तिघा जण. हा दोन मुली आणि एक चेडू. अच्छा. म्हणजे ते शाळेत वचा नंतर. हा हा. तुमचे भाभी कितले भुरगे असतात? आता तुम्ही प्रेग्नंट बिन असताना हे बिन रेशन बिन देतात ते तुमच्याकडे दिना दिसतात सध्या? तुमच्याकडे काहीच ना त्याच्यात. आता तुमका जर सरकाराकडे मागांक झाले किती मागतले तुम्ही सांगा? आमका रेशन कार्ड, आधार कार्ड असं देऊक जाय सरकार. पण ते दिलेला शिवाय त्यापेक्षा आमचं पुढलं काहीतरी चालतलं. आता काय योजना मग पुढे कसं काय चालतं? बरोबर. आणि भुरग्यांचं शिक्षण आहे ना म्हणतात? भुरग्यांचं शिक्षण ना, काय साला ना, काही काही ना. आता ते अशी खेळत राहतली काय याच्या पुढचे कशी जन्म इकत तरी काम करून खातली तर अशी रानात फिरतली. पेडण्याचे जमीनदार देशप्रभू यांनी या लोकांना आपल्या जमिनीत आश्रय दिलाय. हे भाटकाराचे उपकारी आहेत. गेली कित्येक वर्ष हे लोक तिथं वास्तव्य करून आहेत. मंत्री आमदारांच्या मागे फिरणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी किमान या वस्तीला भेट देऊन आणि इतर संबंधित खात्यांना बरोबर घेऊन या जमातीची नोंदणी करण्याची गरज आहे. राज्य सरकार त्यांना काहीही मदत करू शकत नसेल तर किमान त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवणं किंवा त्याबाबत निश्चित धोरण आखणं गरजेचं आहे.
फोंड्यातील निरंकाल येथील कातकरी जमातीच्या लोकांकडे प्रशासन पोहोचलं, पण पेडणेतील ही जमात मात्र अदखलपात्र ठरली आहे. ही जमात जंगलात राहते, पण ती माणसं आहेत. माणसं असूनही त्यांना जनावरांसारखी वागणूक देणं हे मानवतेला शोभतं का? लोकांच्या दारोदारी फिरणारं प्रशासन या कातकरी जमातीच्या दारी एक दिवस पोहोचेल आणि त्यांच्या आयुष्यातला काळोख दूर होऊन त्यांच्याही आयुष्यात नवी पहाट उजाडेल अशी आशा करूया. मकबूल माळगीमनीसह ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह, पेडणे.